हरिभाई देवकरण प्रशालेचं मैदान स्वच्छ करून खेळाडूंची गैरसोय दूर केल्याबद्दल प्रो स्पोर्ट्स फाउंडेशन आणि हॉलीबॉल अकॅडमीच्या वतीनं नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार करण्यात आला. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दररोज सकाळी आणि दुपारच्या सत्रात 40 मुलं मुली हॉलीबॉलचा सराव करतात. परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून कोरोना काळात मैदानावर झाडं झुडपं गवत वाढलेलं होतं. त्यामुळं प्रो स्पोर्ट्स फाउंडेशन आणि हॉलीबॉल अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याकडं येथील समस्या मांडल्या होत्या. त्या जाणून घेऊन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तात्काळ JCB आणि रोलर उपलब्ध करून देऊन मैदान स्वच्छ करून खेळाडूंची गैरसोय दूर केली. या प्रित्यर्थ नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू कमला राव आणि अकॅडमीचे राष्ट्रीय खेळाडू तसंच मार्गदर्शक अनिल गिराम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या सरावातून निवडला गेलेला संघ पंढरपूर इथं होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानिमित्त वरिष्ठ गट मुलं आणि मुलींच्या संघाला नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी शुभेच्छा दिल्या. तसंच खेळाडूंच्या अडचणी, खेळाडूंचे प्रश्न, विशेष करून मुलींच्या समस्या, मैदानाची व्यवस्था याबाबतीत विचारणा केली. सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान तयार करण्याचा मानस असून खेळाडू मुलींसाठी हॉस्टेल, स्पर्धा भरवण्याचं नियोजन आहे. स्पोर्ट्स संकुलही तयार करण्याचा विचार नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी व्यक्त केला. सोलापूरचं नाव देशात खेळाडूंनी गाजवलं पाहिजे, त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत अशी ग्वाही नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी दिली. सर, आमच्या घरापाशी आलेले होते की त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना घेऊन जाणे, कारण की ह्या ठिकाणी खूप मोठ्या समस्येच्या अडचणी होत्या की पावसामुळे झाडे झुडपे झाल्यामुळे ह्या ठिकाणचा परिसर अक्षरशः बेकार झालेला होता आणि मुलांना खेळता येत नव्हतं. कारण मला त्यांनी सांगले, मॅडम तुम्ही छोटीशी मदत करा आम्हाला. मी म्हणलं मदत काय करायची, कारण आपल्या जे मुलं त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये खेळण्यासाठी आपण प्राधान्य द्यायला पहिला पहिला मुलांना, त्यामुळे आम्ही हे तात्काळीने लगेच सांगून जाणे, आमचे झोडं वगैरे सांगून जाणे, हे लगेच लगे आपण JCBने गवत वगैरे चांगल्या पद्धतीने काढून रोलिंग वगैरे करून तुमच्या मुलांसाठी आम्ही स्पोर्ट खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीने ग्राउंड करून दिलं. आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला अजून कुठल्याही आमच्या मदत लागली तुम्हाला विद्यार्थ्यांना तर तुम्ही आम्हाला सांगा, कारण की आपलं सोलापूरचं नाव आपल्या मोठ्या भारतामध्ये यावं असं मला वाटतं. यावेळी प्राध्यापक प्रमोद चुंगे, प्रकाश कंपल्ली आणि खेळाडू उपस्थित होते. आम्हाला जाणवलं की धडाडीच्या आणि कर्तव्यदक्ष नगरसेविका या आहेत आणि त्यांना भेटून आपण मदत मागूयात. त्याप्रमाणे आम्ही सर्व मुलं त्यांच्याकडे गेलो, घरी भेटलो आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला मदतीची एक हाक दिली आणि ताबडतोब फोन लावून आम्हाला JCP आणि रोलरची अत्यंत गरजेची गोष्ट साध्य करून दिली. शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहात आणि त्याचबरोबर आपल्या भागातीलच एक चालणारी अकॅडमी कशा पद्धतीची आहे हे देखील पाहण्यासाठी, सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ह्या मॅडमचं आपल्यासाठी प्रयत्न असणार आहेतच. सोलापूर जिल्ह्याचं आपण नाव लौकिक करणार आहात, यामध्ये कुठल्याही प्रकारची अशा त्या ठिकाणी बाळगण्यास हरकत नाही.